नमस्कार, मी स्वाती राव, वार्ता गोव्याचीमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. रस्त्याचं काम निकृष्ट करणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दणका. चोरला घाट ते साखळी रस्त्याच्या दर्जाहीन कामाच्या चौकशीचे आदेश. चौकशी पूर्ण होईपर्यंत एई आणि जेईचं निलंबन करण्याचे आदेश. वीज ग्राहकांना प्रत्येक महिन्याला मिळणार बिल. नवे वीज मंत्री सुधीर ढवळीकरांची ग्वाही. भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाला देणार प्राधान्य. तमनार संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं पालन करण्याबाबत कार्यवाही सुरू. मोपा लिंक रोड जमीन संपादन प्रकरणी दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली. पंचायत संचालकांचा निर्णय कोर्टाकडून कायम. याचिकादार ग्रामस्थांची निराशा. विधानसभा निवडणुकीनंतर फोंडा पालिकेतही सत्तांतर. रितेश रवी नाईक फोंड्याचे नवे नगराध्यक्ष. अर्चना डांगी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड. पालिकेवरील मगो पक्षाचं वर्चस्व संपुष्टात. परवान्यावरील मर्यादेविरोधात रेंट बाईक व्यावसायिक एकवटले. एका परवान्यावर 10 पेक्षा जास्त बाईक वापरण्याची परवानगी देण्याची मागणी. वाहतूक संचालकांची भेट घेऊन दिलं निवेदन. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी चोरला घाट ते साखळी या रस्त्याच्या दर्जाहीन कामाच्या चौकशीचे आदेश दिलेत, त्यामुळे कंत्राटदार आणि सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत. पाहूयात सविस्तर वृत्त. गोव्यातून बेळगावला ये जा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चोरला घाट ते साखळी या महत्वाच्या रस्त्याचं काम दर्जाहीन झाल्याची टीका होत होती. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी याची गंभीर दखल घेत या कामाच्या चौकशीचे आदेश दिलेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंत्याचं निलंबन करण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. या रस्त्याच्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करून त्याचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. गेल्या 3 वर्षात ज्या मोठ्या रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं त्यांचाही दर्जा तपासला जाणार आहे. कुठल्याही साधन सुविधांचं बांधकाम दर्जाहीन आढळल्यास अशा प्रकारे धडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज सकाळी एक आदेश काढला आणि या आदेशाद्वारे त्यांनी साखळी ते चोरला या घाट मार्गाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल त्यांनी कारवाई करत जे संबंधित जेईई जे आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्याचबरोबर या रस्त्याचं जे आहे ते दर्जाहीन काम झालेलं आहे, त्या दर्जाहीन कामाचं ऑडिट, थर्ड पार्टी ऑडिट हे करून घ्यावं आणि त्याचा खर्च जो असेल तो त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यावा अशा तऱ्हेचा आदेश दिला. एवढा आदेश देऊन मुख्यमंत्री थांबलेले नाही, तर त्यांनी सांगितलेलं आहे की अशा तऱ्हेचे गेल्या 3 वर्षात जे रस्ते बांधण्यात आलेले आहेत, ज्यांचं काम झालेलं आहे, इम्प्रुव्हमेंट म्हणून जे रस्ते दाखवलेले आहेत, त्यांची कोट्यवधीचे रुपये खर्च करून कामं केलेली आहेत, अशा या सर्व रस्त्यांची तपासणी व्हावी. आणि जर त्या रस्त्यांच्या कामातही अशा तऱ्हेचं जर गैरव्यवहार सापडला असेल किंवा अशा तऱ्हेचं चुकीचं काम, अतिशय सुमार दर्जेचं काम झालं असेल, तर त्याची चौकशी करण्याची आणि अशाच तऱ्हेची कारवाई करण्याचा आदेश जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी दिला. आता हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे चोरला ते साखळी या घाट मार्गाचं ज्यांनी काम केलं, त्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीचं जे नाव आहे ते आहे इंटरबिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, आणि त्यांचे डायरेक्टर जे आहेत ते आहेत भाटियार खान. त्यामुळे ही मुख्यमंत्र्यांनी आज महत्वाची अशी कारवाई केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केल्यानंतर दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. त्या म्हणजे ही कारवाई केलेल्या मुख्यमंत्री हे गोव्यातल्या हायवेचे जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यावर देखील अशा तऱ्हेची ते कारवाई करतील का असा प्रश्न देखील जो आहे तो विचारण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीत मुख्यमंत्र्यांची ही कारवाई आणि त्यानंतर सुरू झालेल्या काही मागण्या, त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजला. साखळी चोरला रस्त्याच्या निकृष्ट कामासंबंधी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जी तात्पुरता दाखवली त्याचं स्वागत पेडणे तालुका विकास समितीनं केलेलं आहे. आणि पत्रादेवी ते करासवाडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाबाबतही अशीच कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती पेडणे तालुका विकास समितीनं केलेली आहे. त्याचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते MB राव आहेत. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसर, रुपेश राऊत, पणजी. आता बातमी राजकीय वर्तुळातून. कृषी मंत्री रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक यांची फोंड्याच्या नगराध्यक्षपदी
तर अर्चना डांगी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी विधिता प्रभू यांनी. गेल्या बऱ्याच काळ हुलकावणी देत असलेल्या फोंडा पालिका आता भाजपाच्या ताब्यात आली आहे. मगो समर्थक नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाला हटवल्यानं आता फोंडा पालिकेवरील मगो पक्षाचं वर्चस्व गेलंय. आता फोंड्यात भाजपा राज निश्चित झाला असून नगराध्यक्षपदी रितेश नाईक यांची वर्णी लागली आहे. फोंडा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा गीताली तळावलीकर आणि उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्या विरुद्ध रितेश नाईक, विश्वनाथ दळवी, आनंद नाईक, वीरेंद्र ढवळीकर, यतीश सावकार, विल्यम आगियार, अर्चना नाईक डांगी आणि चंद्रकला नाईक यांनी गेल्या 1 एप्रिल रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर चर्चा करण्यासाठी पालिकेत खास बैठक बोलावण्यात आली. यावेळी अविश्वास ठराव आणलेले 8ही नगरसेवक तसंच व्यंकटेश उर्फ दादा नाईक मिळून एकूण 9 नगरसेवकांनी बैठकीला उपस्थिती लावली. नियमाप्रमाणे बैठकीचं कामकाज घेऊन ठरावाचा निकाल लावण्यात आला. त्यावेळेला ठरावावर सही न केलेले व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांनी ठरावाच्या बाजूने समर्थन दिलं. त्यामुळे अविश्वास 9-0 मतांनी संमत झाला. फोंडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गीताली तळावलीकर यांची केवळ 3 महिन्यातच उचलबांगडी करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष असलेल्या जया सावंत यांना केवळ 5 महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला. या पालिका मंडळात आतापर्यंत 5 नगराध्यक्ष फोंडा नगरपालिकेने पाहिले असून त्यात प्रदीप नाईक, व्यंकटेश नाईक, विश्वनाथ दळवी, शांताराम कोलवेकर आणि गीताली तळावलीकर यांचा समावेश आहे. आता भाजपाकडून रितेश नाईकांच्या रूपानं 6व्या नगराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. हंगा डेव्हलपमेंट जे काम असा ते आमचे सकाळ असल्या कारणान आमचे बाब रवी नाईक जे असा त्यांनी खूप पहिली डेव्हलपमेंटची कामं केली असा आणि या पुढे जे उरलं कामं ती आम्ही त्यांचे सहकार्य तसेच आमचं चीफ मिनिस्टर आणि विश्वजीत राणे जे आम्ही डेव्हलपमेंट मिनिस्टर असा आणि तालुक्यान आणि 2 मंत्री असा आमचे आणि सगळ्या सहकार्यान आमचे फोंड्याचे काम आणि करपाचे असा ते आम्ही सगळे करून घेतले आणि काही फरक दाखयनासतना खंयच्याच वडान आमी कांय फरक दाखयनासतना आमी सगळे सगळ्या वडांनी सगळे आमचे कॉन्सिलर काम करतले आणि हांव तसो वावरतलो असे डिफरन्सीस नसतना आणि जे लोक हांगा येतात तांकां प्रशासन एक स्वच्छ प्रशासन दितलो आणि जे लोकांनी कामं असतात ते बेगीनच्या बेगीन हांगा जे येतात कामाक जे लोक हांगा आपली कामां घेऊन येतात तांची कामां बेगीनच्या बेगीन करून प्रयत्न करू सगळं बेगीन बेगीन तांची कामां जावची. प्रायोरिटी कितें आसा? प्रायोरिटी सध्या आमचे जे डेव्हलपमेंट जी कामं असा जे गोल्डन जुबली असा मार्केट कॉम्प्लेक्स असा तसेच आणि बाकीचे जे इशू जे आमचे आम्ही आणि डेव्हलपमेंट किती करपाचे असा एक आम्ही आमचे लोकल MLA आणि मिनिस्टर त्यांच्या बसून एक मिटींग घेऊन आम्ही सगळे फायनलाइज करतात. सो फाटले 10 वर्सां मार्केट कॉम्प्लेक्स तसोच प्रोजेक्ट असा म्हणतात. सो आता ह्या भितर जातलो कंप्लीट टर्मा भितर कंप्लीट जातलो अशी सिस्टम आता 1 वर्स उरलं आमच्याकडे त्या हातून आम्ही जाता तितले प्रयत्न करतले की आता सरकार आमचे असा आम्ही जाता तितले बेगीन ते शॉपाचे ऑप्शनिंग करतले तसे जे ट्रान्सफॉर्मर रिचार्ज जावपा आसा तोय आम्ही प्रायोरिटीचो घेतले की ट्रान्सफॉर्मर रिचार्ज जातले ते लायट्स लायटी बी सगळे कनेक्शन जातले लायट येतली इलेक्ट्रिसिटी सो ते आसा आणि बाकीचे जे खूप हे आसा आमचे आता विचार आसा ते आम्ही बसून मिनिस्टरकडे बसून आणि CM अरुण डेव्हलप मिनिस्टर यांच्याकडे सगळे बसून आम्ही चर्चा करून आणि रितेश नाईक आज फोंडा म्युनिसिपालिटी एका बिनविरोध निवडून आले बद्दल त्याचे अभिनंदन आणि तशीच उपाध्यक्ष बिनविरोध आले तिचे बी अभिनंदन जे आमचे बँकेचे आणि त्याचबरोबर जे सगळे कौन्सिलर असलेले सगळे कौन्सिलरांनी सपोर्ट करतात एकमतान केला त्यांचे मी अभिनंदन करता हा आणि हे पुढे फोंडेच्या विकासा खातीर एकठांय काम करचे आणि कसले फरक नसतना जायी आमचे कितें 15 वार्ड आसा 15 वार्डांनी काम एक सगळ्यांचे करचे आणि आमचे सरकाराचे आता जे प्रमोद डॉक्टर प्रमोद सावंत सरकार असा आमचे सरकार जे असा हरिहर पार्टीचे त्यांना हांगा ह्या तालुक्यात 4 मंत्री असा 4ही मंत्री जे असा त्याचे कडेन आम्ही अपील करतात आणि त्यांनी आमकां सगळे एकठांय येऊन आम्ही ह्या लोकांचे जे असा लोक जे असा लोकां कडेन आमची कर्तव्य असता लोकांचे टॅक्साचे पैसे येतात त्याचे विकास करपाचे असतात आणि सरकारची मदत म्हणजे सरकाराकडे पैसे वयतात टॅक्साचे तितूनचे आम्ही थोडे प्रयत्न करून हाडपाचे प्रयत्न करतले आणि आमकां जाय कितें बरें प्रशासन आणि एक जे असं म्हणलेलो टर्म जे आसा तो बरे भशेन काडचो आणि फोंडेचे विकास पळोवचे लोकांक फोंडेच्या विकासाची संबंदी त्यांना एक न्याय दिवपाचे म्हणजे ते सगळे एकठांय करतले आणि आम्ही दिसता आमकां फोंडेकारांक की हे काम रितेश बरें करतलो आणि तेवूय काम करतले जे आसात आमची जागी
हे मतान काम जावचें सगळ्यांचे कोणाचे फरक काय करपाक नसतं त्यांना हे हांव तांचे पद्दतीन एक अभिनंदन करता आनी बिन विरोध निवडून हाडल्या बद्दल सगळ्यांचे हांव मना काळजा सांगून थँक्यू म्हणटा. आणि आता आमचे काउन्सिलर आता एक वर्स आता फाटी फिरले आसा तेन्ना आमी आमचे नवोदित मिनिस्टर नायक हांच्या मार्गदर्शना खाला आणि आमचे पंगडी काउन्सिलर आणि आमचे काही चेअरपर्सन रितेश नायक हांच्या मार्गदर्शना खाला आमी बाकीचे डेव्हलपमेंटाची कामं असती सगळी एकमेकां कडेन वळून सगळे आमी थोडे सरपंच विद्यमान परवाना धारकांना एका परवान्यावर 10 पेक्षा जास्त मोटार वाहनांना परवानगी द्यावी अशी मागणी रेंट बाईक व्यवसायांनी केली आहे. बुधवारी सकाळी वाहतूक संचालकांची भेट घेऊन रेंट बाईक व्यावसायिकांनी याविषयी त्यांना निवेदन सादर केलंय. रेंट बाईक मिनिमम 10 गाडी दौरचे म्हणून 1 परमिटचे 1 लायसन्साचे पण ते पॉसिबल ना. 10 गाडी आणि धंदो जायना म्हणून आम्ही आमचे किती असते दिलं त्यांच्या कडे गाडी असं ते तसे दौरच्यो आणि ते रिप्लेसमेंट टाईम जे 10 वर्ष केला आज गाडीचं रेट खूप वाढिला असा एक गाडी लाखाच्या वयर पडटा त्यांना 6 वर्षांनी ती गाडी रिप्लेस करप बी शक्य जायना म्हणटकीर ते आमचे आम्ही किती असते सरा कडेन दिला तर ते पुढे फॉरवर्ड व्हरतो म्हणून सांगला गव्हर्नमेंटाचे डिसिजन घेतलो म्हणजे इच्छा असा गव्हर्नमेंट बी सॅटिस्फाय आस. पण तुम्ही आता ते डायरेक्टर म्हटला पण ते पार्किंगे इश्यू खातीर त्यांच्यानी ते कट डाऊन केला सो हेजेर तुम्ही सोल्युशन हाडपाचे किती पार्किंग इश्यू सॉल्व जातलो आम्ही आज सगळ्यांनी अरेंज बिरेंज शॉप बी घेतले आसा पहिलीच्या पहिलीचो इश्यू तो रिन्युअला वेळार ताणी सगळे पार्किंग बी दाखवून रिन्युअल केल्ले आसा. तुम्ही त्यांना टाईम बी दिला असं त्यान कितल्या मेरेन सोल्युशन काढपाचे अशी किती हय त्यांना ती मिटींग असं एसटी मिटींग जातले न्ही ते आम्ही सीएमाकडे वतले मागीर तांकांय सांगताले आमचे किती असते प्रश्न ते म्हणून ते सुटावं जातलं. आमच्या अनेकही मागण्या आहात की आमच्या गाड्यो हा थंयच दवरपाच्यो जाऊ त्यो 20 असो 30 असो 50 असो कोणाशी हा थंयच दवरपाच्यो पुढे तुम्ही रूल किती काढा तो काढा म्हणून सांगला सध्याक किती चलता तेच आम्ही न्ही मेंटेन करपाचे म्हणून सांगला आणि वाईट नंबर प्लेटिंगाचे आमचं उरलो तुम्ही मिडियाकूय आम्ही सांगता वाईट नंबर प्लेटींग चड जाल्या इस्पा भायर सारक्यो आमच्यो नेव पासून वयल्या न्हू तर मेजॉरिटी वायट नंबर प्लेटींग आहा आणि ह्या वायट नंबर प्लेटींग लागून आमचो रेंट बायक पळय आमचे आहा न्हू आम्ही लिगल बिझनस पळय करता न्हू तेजेर आमकां खूप वाड येता. टॅक्स भरून काय फायदा आम्ही परमीट भरता पोल्युशनाक पैसे आमचे इन्शुरंसाक पैसे सगळे इतले पैसे आम्ही भरून आमच्या गाड्यो घरा असता आणि वाईट नंबर प्लेटींग कोटार असता. सो हे इलिगल आहे इलिगल बिझनेस तुम्ही तर डिमांड केला आम्ही सांगलो होतो भेटू आणि मग आम्ही एकदा लेटर केले सगळ्यांना ट्रॅफिक सेल प्लस पुलीस स्टेशन आणि आरटीओ सध्या आमकां अजून काय एक्शन गावंक ना आमकां काय रिपोर्टूय गावंक ना आमी आयजूय परत आतां ट्रॅफिक सेलान आणि पुलीस स्टेशनात चेक करतले बाबा तुम्ही कितले त्याचो रिकॉर्ड कितल्यो गाडयो प्रायवेट हाडयल्या पळय त्यो ताका आमकां रिकॉर्ड जावो कित्याक फाटल्या दिसांनी लेटर केल्ले आमकां कांय हिशोब दाखोवंक ना हेच्यांनी कितल्यो गाडयो हाडयल्या त्यो आणि ह्यो गव्हर्नमेंटान बी आतां पळय सगळी रेटी वाडयल्या पळय हितून गव्हर्नमेंटाक हितून कांय फायदो ना हितून फायदो आहा ट्रॅफिक सेलाक आतां हॅल्मेटाक 1000 रुपया फायना 500 रुपयान सुट्टा आणि चडश्यो आणि गाडी बसून रेंट कार बसून ती रेंट बायक समज प्रायवेट आहा ही 10,000 पासून परमिटाक म्हणटा ती फायना म्हणटा पळय ती 1,000 रुपया 2,000 रुपया ते दिता आणि सोडटा गाडी कित्याक 10,000 फायन एक कोण फायन घेयना हे भायल्या भायर सगळे सेटींग जाता हे त्या खातीर गव्हर्नमेंटाक सांगता हांव फायदो कांयच ना तुमकां जितले तुमी फायणी वाडयतले तितलो पुलिसांक फायदो आहा आनी चड हितून ट्रॅफीक सेलाक फायदो आसता. करप्शन जाता अशें दिसता तुका सुबेज स्पा भायर करप्शन आनी कालांगुटान जाल्यार चिंतपाचेच ना इतले करप्शन आनी डायरेक्टर म्हणटा हो डायरेक्टर हांगा वाज साहेब म्हणटालो पळय पोल्युशन आनी गाडयो सुबेज आहा एक्स्ट्रा म्हाका दिसता रेंट बायकांक लागून ट्रॅफीक ह्यो प्रायवेट बायकी सुबेज जाले कशें दिसता आतां इस्पा भायर जाले प्रायटी आनी आमच्यो ह्यो रेंट कार पासून सुबेज जाल्यो आतां कित्याक हे कांयच एक्शन घेयना ते आनीक आनीक वाडत आहा गाडयो रेंट कार म्हणजे विदाउट परमिट सर विदाउट परमिट वाईट नंबर प्लेटी सुबेज झाले इस्पा भायर झाले हेर कांयच एक्शन जायना आनी जेन्ना आमच्या जेन्ना आसल्यो आमकां कायदेशीर करूंक लायले तेन्ना आमकां खूब त्रास केले आनी आतां ह्यो पळय चलता हेका कोणूच सोदायना कोणूच त्रास आमकां त्रास वयल्यान आमी कायदेशीर आसून आमकांच आनी वयल्यान आमच्यो प्रायवेट हे कमर्शियल आसून आमच्योच गाडयो हाडयता परत्यो प्रायवेट कोणूच विचारना ते आपले शिवाकात भोंवता आमकां फक्त कितें जाय आमच्यो पयलीच्यो गाडयो आतां आमी फस्ट आमी ज्यो गाडयो 2003 कितें आमी पयल्यो गाडयो केल्ले रेंट बायक आमच्यो पयलीच्यो कोणाचें लायसन आहा पळय तें लायसन अशेंच दवरचें म्हणून आमी मागलां आतां कोणाक लायसनस दिवपाची दिता कितें दिता तेंचे कायदे कितें कायदे घालूंक जाय तेंकां घाला तुमी आमचे पयलींचे आहा ते आमकां पयलीं थंयच आसचें हेंच गव्हर्मेंटा कडेन मागलां आनी मातशें आमी आरटीओक सांगलां ह्यो पळय फायणी दिता कमर्शियल गाडयांक ते आमकां मातशें कॉल करून सांगचें कित्याक कस्टमर कित्याक कस्टमर आमकां सांगिना फायन पडल्या जाल्यार कस्टमर तेंकां चलन दिलें चलन काडटा आनी भायर उडयता तेन्ना आमी कितें कोणी आरटीओ जावं पुलीस जावं ट्रॅफीक जावं कोणी गाडयो हाडयल्यो कमर्शियल जाल्यार आमकां एक कॉल करचो बाबा तुज्या कस्टमराक ही फायन पडल्या हेजेर मातशें तूं पोवचें म्हणून जाल्यार कस्टमर आमकां सांगिना
आपण दिला होता हेल्मेट सीट बेल्ट हे केले ते चलन दिता सोडटा न्हू आमकां सांगिना कस्टमर ते चलन आमकां फारीक करचे पडटा जावं एक दोन वर्सांनी आमकां फारीक करचे पडटा ते आमकां एक रिक्वेस्ट पुलिसांक आनी ट्रॅफीक सेल आरटीओ आमकां मातसो एक कॉल करून ओनराक कळोवंक दिवचें म्हणून बाबा हे कस्टमराक फायन पडला हेणी भरूंक ना हेजेर तूं रोड रिटर्न करताना मातशें हे हेजेर कितें आसा तें फोन घेवचें म्हणून प्रेजेंट म्हणटा बिकॉज ऑफ पेंडेमीक आमचे दोन तीन वर्सां बिजनेस कांय लावना ताका लागून आमकां आहा त्यो गाडी आमच्यो रिटेन करच्यो सद्या म्हणजे एलाव वर्स टू रिटेन हो एक डिमांड आशिल्लो दुसरें म्हणटा ते लायफ ऑफ मोटरसायकल ओ मोटर व्हेकल ऑन लायसन्स इज मॅक्झिमम 6 इयर्स ते कॉस्ट बायकीचो वाडला आनी मागीर गिरायक नासले म्हणून ते म्हणटा आमकां ती 6 इयर्स आसा ते 9 इयर्स करचे म्हणून सो दीस इज देयर डिमांड नाव द पॉलिसी ऑफ द गव्हर्मेंट इज 10 बायक्स पर लायसन्स सो आय हॅव टोल्ड देम दॅट वी वील फॉरवर्ड युअर रिक्वेस्ट टू द गव्हर्मेंट वॉट एवर इज द गव्हर्मेंट पॉलिसी वी वील डिसायड ऑन सर तांकां पयलींच परमिशन अलाव केल्लें न्हू सो बिफोर इट वॉज तांकां कितलेशे अनलिमिटेड दिताले पयले ऑन पर लायसन्स यू कूड टेक अनलिमिटेड व्हेकल्स पूण मागीर आफ्टर सम टायम इट वॉज नोटीस दॅट देर वॉज लॉट ऑफ पार्किंग प्रोब्लम आतां तूं बेजिकली तर पणजेच वचून पळोवशी बस स्टँडार सकाळ वचत लोक पब्लीक येवच्या पयलो थंय सगळ्यो बायकी आसा पार्क केल्ल्यो रेंट अ बायक सो ह्या लोकांक थंय पार्किंग मेळना फ्रेश येता वय ते एंटरींग द सिटी ताका लागून त्या टायमार गव्हर्मेंटान डिसिजन घेतलेले की पर लायसन्स ओन्ली 10 बायक्स टू बी गिवन आनी देट इज कंटिन्यू आतां तेंचें जालां अशें कितें सुबेज कोणाक पळय दिल्ले आसा ते तुवें रिटर्न करचे म्हणून न्यू दिनाका म्हणटाले ते तरी रिटर्न करचे म्हणजे कोणाक सुबेज आसा पळय ते मोर देन 10 सो देट वी वील प्लेस बिफोर द गव्हर्मेंट पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांना सेवा बजावताना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी पेंडे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कार्यवाही न केल्यास आपण न्यायालयात जाऊ असं ताम्हणकर म्हणाले. त्यांच्याशी संवाद साधलाय श्यामसूर्या नाईक यांनी. माझ्या लोकांना माझ्या लोकांना हांव सांगतो तू आनी तू म्हाका सांगता तू एका सांग तेका सांग म्हणून तुका रिक्वेस्ट केलें 3 फावटी फोन करून एका कामाक म्हाका लागना रे फ्लाईंगचा तो कसलो फ्लाईंग स्पॉटय म्हाका खबर आसा. बुधवार दीस 6 तारखे जेन्ना ट्युरिझम फ्लाईंग स्पॉटाचे जे अधिकारी आसा ते थंयसरले लोकल जे लोक आसता ते बेड दवरता किंवा आनी काही वस्तू ते मांडटा एनवायरमेंटाचे डिस्ट्रक्शन करता आणि लोकांक ऑब्स्ट्रक्शन करता ट्युरिस्टांक ऑब्स्ट्रक्शन करता म्हणजे त्यांचेर कारवाई करपाक जो स्पॉट वयता कायद्या प्रमाणे त्यांना थंयसर वचप आमदार म्हणून आणि धमकी दिवप म्हणजे रॉंगफुली रिस्ट्रेन करप पब्लीक सर्वंटांक टू परफॉर्म देअर ड्युटीज आणि एनवायरमेंटाचे डिस्ट्रक्शन जे चलता ते थंयसर त्याला प्रोत्साहन दिवप आणि प्रोवोकिंग लँग्वेज यूज करा म्हणजे इन्स्टिगेट करा लोकांक जमावात आणि जे अधिकारी गेल्या त्यांच्या ताब्यान जे पण सगळ्यो वस्तू घेतल्या ते परत हाड म्हणून सांगा आणि याच्यावर कर म्हणून सगळ्यां वयर जी धमकी पण दिता की शिवोलचो पूल क्रॉस करच्या आधी म्हाका फोन करतलो किंवा तुझो डायरेक्टर कोण तेणी हांगा येवपाक जावो हे सहनशीलतेच्या पलीकडले आमदाराच्यो कितें मर्यादा आसच्यो आमदार कितें करपाक जाय कितें हे सगळे जेन्ना एक निवडून दिल्ल्या व्यक्तीक कळपाक जाय हो पूल क्रॉस करता फाल्यां कित्याक फाल्यां अश्यो घटना जावंक शकता फुडें भविश्यान की पुलिसांकूय कोण तरी चॅलेंज करपाक शकता की म्हाका अरेस्ट करपाक येवच्या पयली अमक्याचें परमिशन घे किंवा अमके क्रॉस करताना अमक्या म्हाका फोन कर हे कर ह्यो गोश्टी फुडें खंय तरी बंद जावपाक जाय हेचेर आळो येवपाक जावो ताका लागून जी काल पळय कंप्लेंट केल्या कायद्यानुसार तितून सगळी कॉग्निजेबल ऑफेन्सीस आहा ह्युमिलेटींग हे लँग्वेज वापरप सरकारी अधिकाऱ्यांक तशेंच रॉंगफुली रिस्ट्रेन करप किंवा इन्स्टिगेट करप जमावाक त्यांच्या विरोधान हे एक्ट करपाक एनवायरमेंटाचे जे डिस्ट्रक्शन थंय जाता ते ताका प्रोत्साहन दिवप ह्या कायद्यानुसार तेचेर जे गुन्हो कॉग्निजेबल ऑफेन्सीस आहा त्यांना पीआय जो आहा पेडण्या तेणी आपले कर्तव्य दाखोवचे तो गुन्हो नोंद करचो आणि पुढे किती कारवाई आहात ती करची कायद्यानुसार आता जर ते आपले काम करिना बरोबर जर
किदें आसा फुडें मागीर ते कोर्टाक व्हर किंवा एसपीक कळोवपाक जाय. एक 8 दिसान जर एफआयआर नोंद जायना सीआरपीसी 154(3) आहा त्या प्रमाणे तो कळोवपाचे काम करतलो. आनी जर तर हे सरकार जर लोकांचे सरकार आनी कायद्यान जर चलता जाल्यार ह्या सरकारान स्वताहून ते कोर्टात बी वयचे आदी गुन्हो नोंद करून त्याची चौकशी जावपाक जाय, त्यांचे स्टेटमेंट बी घेवपाक जाय. हांव कितें हांवें तक्रार दिवप म्हणजे हांव एक इन्फॉर्मंट फर्स्ट इन्फॉर्मंट हांव कितें एफआयआर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जे हांवें इन्फॉर्मेशन दिला पुलिसेक. आता पुलिसांचे काम कितें त्या अधिकाऱ्यांचे व्हिडिओन जे दिसता त्यांचे हाडून सगळे स्टेटमेंट बी घेवंक जाय. आणि आनीक जर कितें सेक्शनां लागतात ती सगळी लावून गुन्हो नोंद करपाक जाय, ही ड्युटी पुलिसाची. गोव्याचा धडाकेबाज फलंदाज सुयश प्रभू देसाईनं आयपीएल मध्ये दमदार पदार्पण केलं. आरसीबी संघातर्फे खेळताना सुयशनं तडाखेबाज बॅटिंग केली. पाहुयात. कदंब बस सेवेत मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ सुरू आहे. कदंब महामंडळाची बेपरवाई, जुन्या बसेसच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि एकंदरच प्रशासनाच्या ढिसाळ प्रकारामुळे कदंब बस मधून प्रवास करणं सध्या डोकेदुखी बनली आहे, अशी टीका प्रवाशांनी केली आहे. कदंबा म्हणल्या आज 21 ने डेरी आसा पळयले आम्ही, गोडावडा बंद पडला, माशी बंद पडटा, सेवा भटपा बंद पडटा, भांगवाटेर गाडी बंद पडला. एकदम महामंडळा म्हाका खबर ना त्यो बशी सोडटा. म्हाका तिथे स्लेप बशी दिसता म्हाका पयल्या, म्हणजे नंबरान हे पळयल्या पयली ओल्ड बशी सोडटा. आनी लोकांचे अशे हाल जाता बस बंद पडटकच पॅसेंजर ते खंय आपल्याले टायम धरून खंय वचपाक उरतात, आपल्या घरान कामां वचपाक उरतात.
आनी खूब आलो रस्त्यार पड़े मैं कदम महामंडल आजेला करना मैं फिर ड्राइवर कंडक्टर आता तीनों सोड़न घता तो उठन यो आठे बंद पड़ा सोड़न गलना प्राइवेट बसी चलता आठे रेस्टोरेंट बंद पड़ना महामंडला बसी आती बंद पड़ा आन ये चालूच आसता हे आसा तो हम मनमिरा चालूच तेजेर वाली को शिस्त मैं पड़े आनी लोक हाल भयंकर जता पैसेंजर बसी जे बसि देवतर खे खुँ धावतले सामान उरता बैल भूग उरता जानटे मनीस उरता पेशंट उरता हॉस्पिटला गलत सगे हाल जता है तुम कैर घेना तो बसी दिस्त मैं बर एक बस बंद पड़ी रस्ते हंगा वरुन पर एक्सिडेंट जा शक्यता आनी एक्सिडेंट जो हंगा ये वल तो पे मनुष्य ट्राफिक जाम जता ती बाबा ताबड़ो भी साड़ी का कहीं व्यवस्था ना दोन दीस हंगा दोन दीस तीन दीस हंगा उ अशेंत घटा हाँ घोड़ा घड़ा माशा भी पंगिरी हंगा सगले वटेर बसी आसान बंद पड़े उठा हाँ तो जबदारी को करना वटेर रस्तभर पुलिस आसता ट्रैफिक लगन हमें वस कर को ना सरकार तो कायदे के फाइन वाड़ा हाँ ये जबदारी को सरकार प्रत्येक गोष्टी फाइन वाड़ी आसा रस्ते सारे ना सारे मैं बाबा अपने भाना आप अपने काजी अपनी घी हि व्यवस्था को जबदारी को आते एक्सिडेंट जो रात रात गाड़ी उठली गाड़ी को मारतले पड़े व्यवस्थापण करो सरकार की जबदारी घता का जाए रही काणकोण ते मडगांव रस्त्याचेर कदंबा बसी बंद पडप ही एक नित्याची गजाल जाल्ली आसा ह्या दिसांनी आमी डेली पळयता गेले पांच स दीस डेली एक एक गाडी वाटेर खंय ना खंय तरी बंद पडलेली दिसता ह्यो गाडी कित्याक लागून बंद पडटा रस्तो सारको ना बंद पडटा काय गाडी सारकी ना हेजेर एक ह्या कदंबा महामंडळान विचार करपाची गजाल आसा पयलींच हो रस्तो अरुंद आसा जेन्ना गाडी बंद पडटा एक एक दोन दोन दीस सुद्दां गाडी उरता तेन्ना ते अपघात जावपाची मोठी प्रमाणात शक्यता आसता तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरता इतकंच पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह नातं गोव्याचं देणं मराठीचं